कोरोना काळात राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं प्राप्त झालेल्या निधीचा संपूर्ण खर्च करण्याची सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे शासनाकडून दोन हजार वीस एकवीस वर्षी राज्यस्तरीय योजनांसाठी कमी निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र शासनानं जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत फारशी कपात केली नाही समाज कल्याण विभागानं राज्यस्तरीय योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी एक्क्याण्णव टक्के निधी तर अनुसूचित जाती घटक कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजनेच्या प्राप्त झालेल्या निधीपैकी नव्याण्णव पूर्णांक त्रेपन्न टक्के निधी खर्च केला आहे राज्यातील मागासवर्गीयांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात सन दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये राज्य शासनाकडून समाज कल्याण विभागाला सुमारे 2440 हजार चारशे चाळीस कोटी चोवीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता त्यापैकी या विभागानं दोन हजार दोनशे पंचवीस कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी खर्च केला तर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी प्राप्त झालेल्या दोन हजार सातशे अठ्ठावीस कोटी चौसष्ट लाख रुपयांच्या निधीपैकी दोन हजार सातशे पंधरा कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी खर्च केला समाजातील मागासवर्गीय घटकांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समाज कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी निधी खर्च केल्याचं समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी सांगितलं